पुणे कथित कोविड टेस्टिंग किट घोटाळ्या प्रकरणी पुणे महापालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉक्टर आशिष भारती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याशिवाय मेडिकल ऑफिसर डॉक्टर अरुणा सूर्यकांत तरडे, डॉक्टर ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्या विरोधातही वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. याबद्दल आणखी माहिती घेऊ आपल्या प्रतिनिधी मिकी घईकडून. मिकी. सौरभ, अतिशय महत्वाची माहिती आहे. कोविड काळामध्ये जे राज्य सरकारकडून जे कोविड किट येत होते किंबहुना इतर जे औषधं येत होती पुणे महानगरपालिकेला, जे पुणे महानगरपालिकेचे माजी आरोग्य प्रमुख होते आशिष भारती यांच्या मार्फत ते इतर जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांना दिलं जात होतं, किंबहुना जे सरकारी रेकॉर्ड असतं या सगळ्या औषधं जिथं आलेली आहेत आणि त्यांचं कसं पद्धतीने वापर करण्यात आलेला आहे, असे बोगस जे पेशंट्स आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या नावाने हे सगळे औषध किंबहुना किट्स आहेत ते वापरण्यात आलेले आहेत असं दाखवण्यात आलेलं आहे. जवळपास 70 ते 80 लाख रुपयाचा हा संपूर्ण घोटाळा आहे असा आरोप या गुन्ह्यामध्ये करण्यात आलेला आहे. अर्थात आता सध्या जर आपण बघितलं तर आशिष भारती यांची बदली करण्यात आलेली आहे. आता ते पुणे महानगरपालिकेचे जे आरोग्य प्रमुख आहेत ते नाहीत. मात्र अशा पद्धतीने हा सगळा जो घोटाळा झालेला आहे त्याच्या अर्थात पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्या सोबतच दोन आणखीन डॉक्टरांची नावं देखील त्याच्यामध्ये आहे, ज्या पद्धतीने जे मोठ्या प्रमाणात औषध कोविडच्या काळामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये पोहोचवण्यासाठी येत होती मात्र तिथं न पोहोचवता हे काही खासगी रुग्णालयांमध्ये पोहोचवली गेली असा ठपका यामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचा आधार घेत या ठिकाणी या माजी आरोग्य पुणे महानगरपालिकेचे जे प्रमुख होते आशिष भारती यांच्यासह आणखीन दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठीक आहे, धन्यवाद मिकी या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.